कर असा कर्मदरिद्री माणसासारखा कपाळाला हात लावून काय बसलायस? आत्ता मुलाकडची मंडळी येतील. बरं, मृण्मयी तयार झाली की नाही? मला काय माहित. कार्तिकी, ए कार्तिकी. काय बाबा? मृण्मयीला चांगली तयार केली आहेस ना? हो बाबा. दिनकर, दिनकर उठ, मंडळी आली. चली. नमस्कार. या 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 या. नमस्कार. बसा बसा. हा बस विनू बाळ बस. हे भास्कर दामोदर गोडबोले. नमस्कार. नमस्कार. आणि हा त्यांचा मुलगा विनायक भास्कर गोडबोले, बी ए ऑनर्स. अरे वा, काय करता आपण? म्युनिसिपालिटीच्या ऑफिसात आहे. त्यांना बोलता येतं ना? हा हो ना. विनू बोल. काय बोलू? ए मुलीला बोलवत आहे ना. कार्तिकी. काय बाबा? मृण्मयीला घेऊन ये जा. बर, घरात आणखी कोण कोण असत? मी इथेच असतो. हा पेनला असतो. हा तिथे एकटाच राहतो. अहो, स्वतःच घर आहे याच. अरे वा, यांना बोलता येते ना? हो हो. मुलगी. ही माझी मोठी मुलगी मृण्मयी. चहा दे बाळ. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. हो हो. विनू विचार, प्रश्न विचार. हो, तुमचं नाव काय? आता सांगितलं ना मी. यांना बोलता येत ना? शिक्षण? बारावी. नापास? हो. तालुक्यात पहिल्या आल्यात आमच्या मृण्मयीताई. आणि पुढे खूप शिकायची इच्छा आहे तिची. छे 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 छे. हो, पुढे शिकायची काय गरज आहे? मुलीच्या जातीला घरकाम नीट करता आलं म्हणजे झालं. हा हो. आणि जास्त शिकलेल्या मुली डोक्यावर चढून बसतात असं बाबा म्हणतात. म्हणजे काय? खरंच आहे ते. हा. आणि पायातली वहाण पायातच राहावी असंही बाबाच म्हणत असतील. निघा. चला चला निघा. अहो, पण पुढची बोलणी कधी करायची ते आम्ही कळव तुम्हाला. निघा. बर. पण मला मुलगी पसंत आहे. निघा. जोशीबा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मुलगा चांगला असला पाहिजे. हो हो. पण मी याला पाहिला नव्हतं. हो, नुसती माहिती मिळाली होती मला. मग आधी मुलगा पहा आणि मग घरी आणत जा. मूर्ख कुठले. नाही नाही, ते ध्यान घरी घेऊन येतात.